नमस्कार मित्रांनो, आज आपण पंढरपूरला निघणार आहोत विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी आणि थोड्याच वेळामध्ये आपण आता आमचे मित्र येणार आहेत, त्यांच्यासोबत आम्ही पंढरपूरला निघूया आणि वाटेमध्ये प्रवास कसा राहील हा तुम्हाला दाखवण्यात येईल. आणि पंढरपूर देवस्थानचं बरेच दिवस झाले विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेतले नाही, ते याच घेण्यासाठी जाऊ. आणि जाता जाता कोणते कोणते देव होतील वगैरे काय होतील त्याचंही तुम्हाला अपडेट देऊ माझ्या चॅनलवर. आणि भेटूया आपण पुन्हा. मित्रांनो, आम्ही रात्री या ठिकाणी मुक्काम केला होता. ही आहे धर्मशाळा, जाधव जी धर्मशाळा आहे. या धर्मशाळेला आम्ही रात्री मुक्काम केला. मुक्काम केल्यानंतर म्हणून रात्री अंधार झाला, त्यामुळे काही शूटिंग वगैरे काही करण्यात नाही आलेली. ही धर्मशाळा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, तिथून उजव्या साईडला आहे. हे आमचे मित्र आहेत, गाडी साफ करत आहेत शिवाजी दरबार. आणि आता आम्ही दर्शनाला निघालेलं आहे. हे पश्चिम द्वार आहे. हे एक द्वार आहे, त्याचं नाव आहे रुक्मिणी द्वार आहे. रुक्मिणी द्वार उत्तर आहे. आणि आहे नामदेव महाराजांची पायरी. पहिले या ठिकाणून दर्शनाला भाविकांसाठी जाऊ देत होते. या ठिकाणी नामदेव महाराजांची पायरी आहे. हे श्री संत नामदेव महाराज, ज्यांचं गाव नरसिंह नामदेव, जिल्हा हिंगोली इथे त्यांचं मूळ जन्मगाव आहे. आणि भाविकांची गोडमोड चांगली करते. हे आमचे मित्र सोबत राहुल ओझा, रणजित बरुड आणि हे चंद्रमोहन यादव आहे. आणि दर्शनासाठी मोबाईल हे मोबाईल लॉकरमध्ये ठेवावं लागतं, जे की प्रत्येकी एका मोबाईलचे 5 रुपये आहेत. या ठिकाणी मोबाईल ठेवायचा आहे. आणि जे की आपण नामदेव पायरीपासून बघितलं तर डाव्या हाताला हे मोबाईल लॉकर आहे. आणि एक 7 मजली मोठी इमारत आहे, श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप आहे. या मंडपामध्ये जायचं आहे आपल्याला. जे की ज्यांनी ऑनलाईन दर्शन पास काढलेले त्यांनी या बिल्डिंगमध्ये जायचं आहे. आणि आता आपण दर्शनासाठी जाऊया. आणि दर्शन करून आलेलं आहे. हे आहे पश्चिम द्वार. पश्चिम द्वारामधून आपण दर्शन करून बाहेर आलेलो आहे. आणि आता आम्ही चंद्रभागेच्या ठिकाणी चाललो आहे, नदीला, चंद्रभागा नदीला. त्या ठिकाणी आम्ही हातपाय धुणार आहोत. आणि जातानी जे काही रम्य जे काही जातानी मंदिर वगैरे छोटे मोठे असतील त्याचंही तुम्हाला दाखवू आम्ही. हे हनुमानाचं मंदिर आहे. जय बजरंग बली की जय. दर्शन करू आता आम्ही पण चंद्रभागेच्या. सकाळी सकाळी चंद्रभागा नदी पाहू शकतात. आणि आता आपण पुंडलिकाचं दर्शनाला करायला जाऊ. पुंडलिकाचं दर्शन करण्यासाठी सकाळी सकाळी हे पुढे आहे पुंडलिकाचं दर्शनासाठी. पुंडलिक श्री संत पुंडलिक यांचं दर्शनासाठी आपण निघालेलो आहे. आणि सूर्य सकाळचे 7:30 वाजलेले आहेत. हे आहे श्री भक्त पुंडलिक मंदिर, श्री क्षेत्र पंढरपूर. आपण पहिले आता नदीत जाऊन हातपाय धुऊ. नदीत आलेलो आहे आपण, हातपाय धुतलेले आहेत. काही लोक बोटेतून या घाटाहून त्या घाटाकडे जातात, चंद्रभागेमध्ये थोडे फिरतात. आणि आता आपण पुंडलिकाच्या दर्शनाला चाललोय. पुंडलिकासाठी विठ्ठल हे विटेवडे उभे होते 28 दिवस. श्री भक्त पुंडलिक, आता आपण त्यांचे दर्शन करूया. आणि हे भक्त पुंडलिक आहेत, आपण दर्शन करूया. त्यानंतर नवसाला पावणारा गुप्तलिंग महादेव आहे.
आणि हे दर्शन करून आलो आहे कुंडलिकाचं. आपण या ठिकाणी मंदिराचं काही काम चालू आहे. ही चंद्रभागा नदी. आणि मित्रांनो, आता आपण इथून तुळजापूरला जाणार आहोत. तो दुसरा पाटील, त्या पाटमध्ये तुम्हाला जय हरी विठ्ठल विठ्ठल.